असतो आणि जो 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी 1-1 तास 1.5 तास पाणी सुटले. टोमॅटो सॉस आणि शेंगदाण्याची चटणी, त्यासोबत आपले मस्त पॅटिस बघा. वेलकम बैक टू माय चैनल. अपने अजून एका व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि हो, त्या व्लॉग नंतर आज मी व्लॉग शूट करते, 2-3 दिवस झालेत आणि आता मी हा दुसरा व्लॉग शूट करते. एवढा गॅप का, कारण मध्ये विहारची तब्येत थोडीशी जास्त खराब झाली होती तर मी नाही शूट केलं. आणि ही फ्रेम मला तुम्हाला दाखवायची होती ती, त्या दिवशी आपण जे व्लॉग मध्ये पाहिलं. हो हो, आताच आईस्क्रीम खाल्लीस ना, सकाळी उठल्या आज आईस्क्रीम खाल्ली तरी पण. हां, तर त्या व्लॉगमध्ये तुम्ही सगळ्या फ्रेम्स पाहिल्या असतील, त्यातली ही आमच्या दोघांनाही आवडली आणि त्यात हा कलर थोडासा त्यांना बॉदर झाला, बट छान दिसत होता चेहऱ्यावरती, छान दिसला त्यामुळे त्यांनी म्हटलं की घे हा. तर फायनली हा घेतला आहे आणि थोडासा स्क्रीन प्रूफ नाही का ते लेझर पास होत नाही तो आहे, म्हणून थोडासा हेल्थसाठीसुद्धा माझ्या डोळ्यांच्या छान आहे. तर आजचा व्लॉग शूट करूया आणि आज थोडंसं उशीर होणार आहे स्वतःच्या आवरावरीमध्ये आणि इथे बटाटे उकडायला ठेवलेत मी. आज तुम्हाला शिळ्या पोळ्यांपासून एक छान टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे. मी बऱ्याच वेळा केली आहे तर आज अजून एकदा करते आणि आज शूट करते. पहिल्यांदा होणार आहे की मी चॅनलवरती ही रेसिपी टाकणार आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा, खूप जास्त ऑसम लागते. आणि या व्लॉगमध्ये फक्त रेसिपी नाही आहे, अजून घडामोडी दिसतीलच तुम्हाला, पण फक्त आत्तापुरती रेसिपी पहा. लवकरच कपड्यांचा हॉलसुद्धा येणार आहे, त्यातले सगळे कपडे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. पुरण उद्या करते, पुरणासाठी एवढा नाद लावला आहे. बनाना खा, आता नंतर पुरण करते. तर चला मी दाखवते मी काय काय तयारी केली आहे. पॅटीस करायला गेलो, हे बघा इथे बटाटे उकडायला टाकले. त्यानंतर हा तवा, गॅस सुरू नाही आहे बट हा ठेवला आहे मी की आता लागणारच आहे. आणि या ठिकाणी बघा हळद आणि हे जिरे आणि वा आहे, वा थोडासा आहे, जिऱ्याची जास्त पावडर आहे याच्यामध्ये. आणि हे चाट मसाला, गरम मसाला, मीठ आणि लाल तिखट. लाल तिखट थोडंसं घेतलं आहे मी, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता जर तुम्ही फॉलो केली ही रेसिपी तर. आणि त्यानंतर कांदा, हा कांदा मी कटरमध्ये कट नाही केला आहे कारण याची पीस दातामध्ये यायला छान लागतात. आणि कढीपत्ता आहे, कोथिंबीर असेल तर यूज करू शकता, माझ्याकडे नव्हती. आता ह्या एवढ्या पोळ्या बाकी, आता यामध्ये अजून आहेत पण ह्या मी वापरणार नाही आहे, ह्या रात्रीच्या आहेत. रात्री काय झालं की मी अर्धा अधिक स्वयंपाक करून ठेवला, म्हणजे भाजीसुद्धा करून ठेवली होती. आता भाजी मी फ्रीजमध्ये ठेवली, होईल दुपारी वगैरे आम्ही यूज करती, पण त्यानंतर आमचं ठरलं की बाहेर जेवायला जायचं, तुम्हाला दाखवलं होतं मी कालच्या व्लॉगमध्ये. तर त्यामुळे मग ह्या एवढ्या मोठ्या पोळ्या उरल्या, तर ह्या पोळ्यांचं करायचं काय. आज रविवारसुद्धा आहे आणि आज मी इडलीचं भिजत नाही घातलं आहे कारण ह्या 8 दिवसामध्ये 2 वेळेस इडल्या झाल्यात, तर इडल्यापासून बोर व्हायला नको. मी होत नाही पण घरातल्या बाकीच्या लोकांचीही काळजी करायला हवी, त्यामुळं म्हटलं की आज रविवार असून सुद्धा इडली डोसा काहीच नको, आपण पॅटीस बनवूया. एकतर आणि जेवण केल्यासारखंही होईल आणि नाश्ताही होईल, तुम्ही झटपट नाश्त्यासाठी हे वापरू शकता, म्हणजे ही रेसिपी वापरू शकता. ही मलई पण झाली, एवढ्यानं हा डब्बा पूर्ण भरला की मग आपण याचं पण करून टाकूया तूप. आणि हे काल केलेलं तूप आहे मी, याचा जो राहिलेला भाग आहे तो यूज करायचा बाकी आहे, म्हणून ते पण फेकून द्यायला होत नाही आता. चला या छान आणि टेस्टी अशा रेसिपीला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, मिक्सर ग्राइंडरमधून ग्राइंड करून घ्यायचे आणि खूप जास्त बारीकही करायचे नाही, थोडेसे मीडियम याच्यामध्ये करून घ्यायचे आहेत, कारण पॅटीस करायचे तर आपल्याला तर खूप लगदासुद्धा नको व्हायला. त्यानंतर इथे एक मोठा बटाटा घेतला होता जो की उकडून घेतला आहे, त्याची साल काढून घेतली आहे, त्यामध्ये बाकी सगळे आता पदार्थ मी टाकणार आहे. तुम्हाला जेवढं साहित्य सांगितलं होतं ते सगळं टाकणार आहे एकदम. आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या पॅटीसची माझी एक आठवण सांगते की मी सुरुवातीला सगळ्यात आधी हे पॅटीस कधी केले होते, तर सुरुवातीला खूप जास्त म्हणजे नवीन लग्न झालं होतं, त्यानंतर आम्ही नवीनच परभणीला राहायला गेलो होतो. कसं लग्न झाल्यावर आम्ही खूप मोठी आणि जॉईंट फॅमिली होती, तर असं एकटीवरती कधी काही पडलं नाही. पण ज्यावेळी मी परभणीला गेले त्यावेळी खूप जास्त पोळ्या उरायला लागल्या माझ्याकडनं. मग मी सर्च केलं यूट्यूबवरती, त्यावेळेस मी काही यूट्यूबवरती काही करत नहोते किंवा बाकीही काही करत नव्हते, 2-3 वर्ष मस्त मजेत काहीच न करता घालवले. तर त्यावेळी यूट्यूबवरती ही रेसिपी पाहिली आणि याआधी अजून एक रेसिपी होती की फक्त पोळ्यांना तळून घ्यायचं आणि त्याच्यासोबत मग तुम्ही सॉस किंवा काहीही खाऊ शकता,
फक्त तळून घ्यायचं. आणि ट्रस्ट मी, तळलेल्या पोळ्यासुद्धा छान लागतात, कारण एक आहे की फ्राय केलेले पदार्थ चांगले नसतात पण चांगले लागतात, तर तेही करू शकता. पण त्यापेक्षा हेल्दी असं हे पॅटीजचं ऑप्शन आहे, कारण यामध्ये तुम्ही प्रत्येक भाजी टाकू शकता. म्हणजे जे आपल्या कच्च्या भाज्या असतात आपण सँडविचमध्ये टाकतो, किंवा मग पॅटीस एरवी जेव्हा आपण करतो वेगवेगळ्या पदार्थांचे, त्या पॅटीसमध्ये कसं आपण कुठल्याही भाज्या टाकू शकतो आणि ते कितीही प्रमाणामध्ये हेल्दी बनवू शकतो. तर तसे हे आपण पॅटीस बनवू शकतो, कारण लहान मुलांना जर द्यायचे असतील तर यापेक्षा छान ऑप्शन असं नसावा असं मला वाटतं. आणि एवढी चटणी टाकूनसुद्धा रियांशने हे खाल्ले, आणि खूप जास्त प्रमाणामध्ये नव्हती टाकली, पण ही जी चटणी आहे ना ती घरची आहे आणि तिखट आहे भरपूर, त्यामुळे जेवढी टाकली होती ते पण छान झाले होते. असं टेस्टला छान लागत होते, चटणीची कमतरता भासत नव्हती, तरीही रियांशने खाल्ले, कारण तो कधीच थोडंसुद्धा तिखट खात नाही. आणि पॅटीस आणि अजून एक आहे सँडविच, तो थोडंफार प्रमाणामध्ये ना तिखट खातो आहे सध्या. आणि पॅटीस आणि सँडविच ह्या दोन गोष्टीमधून जरा जास्त तिखट गेलं त्याच्या पोटामध्ये तरीही त्याला कळत नाही आहे, कारण टेस्ट याची एवढी भन्नाट लागते. तर मी एकदा नक्की करून पहा. आता मी 4 ते 5 पॅटीस करून घेणार आहे आणि त्यानंतर शॅलो फ्राय करून घेऊया आपण. आता शॅलो फ्राय काय कसं करायचं प्रत्येकाला माहिती आहे, पण मी कसं करते हे मी तुम्हाला आता सांगते. आता बघा, शॅलो फ्राय करायचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आपला तवा थोडासा खोलगट असतो ज्यावरती आपण पॅटीस करतो, पॅटीस शॅलो फ्राय करतो, तर तो तवा तुम्ही पुरेपूर छान ग्रीस करून घ्या जसा की मी आता करते, थोड्याशा तेलाने, आणि व्यवस्थित मग पॅटीस शॅलो फ्राय करा. आणि अजून एक म्हणजे की तुम्ही भरपूर तेल टाका, जेवढं ह्या तव्यामध्ये बसण्याची शक्यता आहे आणि पॅटीस टाकल्यानंतर ते सांडणार नाही एवढं टाका. आणि जसं की आपण फ्राय करतो आहे पूर्ण डीप फ्राय, त्या प्रकारामध्ये शॅलो फ्राय करून घ्या. त्यामध्येही तेवढं तेल याच्यामध्ये पॅटीसमध्ये जात नाही जेवढं की डीप फ्रायमध्ये जातं, पण तरीही त्यापेक्षा हा जो मी करते तो ऑप्शन खूप जास्त बेटर आहे, कारण तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि लहान मुलांनासुद्धा सध्या खूप जास्त प्रॉब्लेम होतो या सगळ्यांनी. शक्यतो मी ट्राय करते की तुपाचा वापर जास्त व्हावा स्वयंपाकामध्ये. मध्यंतरी मी जेव्हा भाज्या करायचे त्यावेळेसुद्धा मी तुपाचा उपयोग करू लागले, पण टेस्ट न डिफरंट खूप जास्त डिफरंट व्हायला लागली, की तेलाची वेगळी आणि तुपाची वेगळी ती ओळखून पडायला लागली. माझ्या मिस्टरांना नाही आवडलं, आणि तसं तर मी त्यांना सांगितलं नाही की मी तुपामध्ये केल्यात, पण तरीही त्यांना थोडंसं असं वाटत होतं की टेस्ट काहीतरी चेंज झाली आहे. रियांश तर काही नाही, तो भरपूर तूप खातो आणि त्याच्या पोळ्यांना वगैरे, म्हणजे मी आत्ता सगळ्यांना पोळ्या करते त्यावेळेसुद्धा तूप लावते बऱ्याच वेळा, तर तुपाच्या पोळ्या खातात पण भाजी वगैरे खात नाहीत. मी ट्राय करते हळूहळू, जर तुपाच्या सगळंच पदार्थ खायला लागले तर चांगली गोष्ट आहे, कारण तेलापेक्षा तूप कधीही चांगलं. आता या ठिकाणी मी चटणी करायला घेतली आहे. चटणीत फक्त जिऱ्याची फोडणी टाकणार आहे. मोहरीची फोडणी सध्या रियांश नको म्हणतोय, तुला ते छोटे छोटे किड्यांसारखं दिसतं तर ते खात नाही आहे, म्हणून मग मी मोहरी स्किप करणार आहे. आणि साधीसं आपली चटणी जी की मी इडलीसोबत डोसासोबत करते तीच आहे. चला आता छान मस्त, अरे वा, मी खाल्ले आहेत बर का भरपूर, तरीही आता व्हॉइस ओव्हर देताना माझ्या तोंडाला पाणी सुटले. टोमॅटो सॉस आणि शेंगदाण्याची चटणी, त्यासोबत आपले मस्त पॅटीस बघा, पूर्ण तोडल्यानंतर सुद्धा मध्येपर्यंत असा क्रंचीनेस गेला त्याचा, आणि छान क्रोम क्रोम वरती आणि मध्ये सॉफ्ट असे मस्त आहेत. चटणीसोबतही ऑसम लागले. आणि टोमॅटो सॉस तर बघायचं काम नको, कुठलीही भाजी असू द्या, जर मला नाही आवडली तर टोमॅटो सॉस हा खूप मस्त पर्याय आहे माझ्यासाठी. असंही तूप टाकून मी भाज्या खाते बऱ्याच वेळा, ज्यावेळेस मला त्याची टेस्ट नाही आवडत, पण हा पर्याय पण माझा खूप खूप जवळचा आहे. दुपार झाली आहे आणि दुपारच्या जेवणाचंसुद्धा जुगाड झाला आहे, सगळं झालं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर मी एक व्हिडिओ शूट केला आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की कपडे दिसणार आहेत तुम्हाला खूप सारे, म्हणजे एका व्हिडिओमध्ये नाही, 1-2 पार्ट होतील त्याचे, पण दिसणार आहेत कपडे. तर त्याचं शूटिंग आत्ता कम्प्लीट झालं आहे, माझं एडिटिंगला खूप खूप वेळ लागणार आहे, कारण एक एक ड्रेस तुम्हाला व्यवस्थित घालून दाखवायचा, त्यानंतर त्याचं छोटे छोटे शॉर्ट्स शूट करायचे, तर त्या सगळ्यांमध्ये खूप वेळ लागणार आहे. हे बघा एवढा गर्दा पडला आहे पूर्ण रियांश. हे बघा इथे बसून मी व्हिडिओ शूट केला आहे आणि इथे बाजूला कपडे आहेत जे की थोडेफार दाखवलेत मी त्यामध्ये, आणि बाकीचे दुसऱ्या पार्टसाठी आहेत. बाकीचे कपडे इथे आहेत आणि याचा म्हणजे सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे की कुठला कपडा आहे, किती प्राईस आहे, काय. आणि ह्या साडीचा काही रोल नाही आहे, ह्या साडीचं नंतर बघूया आपण, कारण ही आली आहे पण वेगळ्या ॲपवरनं, तर त्याच्यानंतर बघूया.
जेव्हा एखादा व्हिडिओ शूट करायचा असतो, म्हणजे स्पेशली मेकअप व्हिडिओ असू द्या किंवा मग कपड्यांचा व्हिडिओ असू द्या, पाठीमागे हे सगळं असा पसारा पडलेला असतो. आणि जो 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी 1-1 तास 1.5 तास लागतो. त्यामुळे एवढ्या मेहनतीसाठी एक पडला गॉगल खाली एक लाईक तर देऊ शकता, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता, कारण फ्री आहे, पैसे लागणार नाही आहेत. ह्यानंतरचा म्हणजे 1/2 दिवस बाकी आहे अजून, पण व्हिडिओ शूट नाही करणार आहे मी, पण थोडीशी रिलॅक्स होते कारण रविवार आहे. रिलॅक्स म्हणजे आपले बाकीचा, म्हणजे उद्या येणारा 1:30 वाजताचा व्हिडिओ एडिट करून ठेवते, म्हणजे संध्याकाळी जागरण व्हायला नको. आणि चला हा व्हिडिओ मी थांबवते. तुम्हाला जर थोडाही आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे, आणि पॅटीजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा, ट्रस्ट मी तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल, कारण 8 ते 9 पोळ्यांचा मी केला होता आणि सगळं सफाचट झालं. नंतर 1-2 पॅटीजची कमतरता भासली मला, पण ठीक आहे. पण खरंच 9 पोळ्या अशा जर तुम्ही दिल्या असत्या कोणाला खायला तर त्या कोणीही खाल्ल्या नसत्या, पण पॅटीजमुळे खाऊ शकतात. अशा अजून वेगवेगळ्या रेसिपीज येतील, पण हळूहळू येतील, व्लॉगमध्ये येतील, कारण मी जी सेरेलॅकची आहे ओट्सची रेसिपी दिली होती, ती फक्त मी रेसिपी टाकली तर ती कोणीही बघितलेली नाही आहे. तर मला एवढं तर कळलं की माझ्या डेली रुटीनमध्ये तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात, तर मी ते डेली रुटीनच्यामध्ये कुठेतरी छोटंसं क्लिप टाकून रेसिपीज देते, म्हणजे त्यांना रेसिपी हवी त्यांना रेसिपी पण मिळेल, ज्यांना रुटीन पाहायचं त्यांना रुटीन पण दिसेल. ठीक आहे, स्टे ट्यून, बाय बाय, स्टे ट्यून, नाही व्लॉग एंड करते आहे, बाय.